पहिल्यांदाच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला त्याबरोबर काळं काळा मसाला ह्याचा वापर करून किंवा काळं तिखट त्याचा वापर करून पहिल्यांदाच कोल्हापूरकरांनी तरीदरासं काळ्या वाटणातलं चिकन आणि येसूर मसाला वापरलेलं चिकन ट्राय केलं आहे आवडलं तर नक्की ट्राय इथे मी घेतलेलं आहे चिकन आणि चिकनला मी थोडे बोन्स आहेत आणि थोडं सॉफ्ट आहे दोन्ही मिळून मी घेतलेलं आहे आणि चिकनला आल्लं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट एकत्र आहे ती लावणार आहे आणि फक्त आलं लसणाची पेस्ट पण तुम्ही लावू शकता इथे एक कांदा घेतलेला आहे दोन खोबऱ्याचे तुकडे गॅसवर ठेवून मी हे भाजून घेतलेले आहेत आता हे चिरून आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर हे फक्त तसेच मिक्सरला नाही फिरवायचे त्याबरोबर आहे आल्याचा तुकडा लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे हे सगळं आता मी मिक्सरला बारीक करणार आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूणची पेस्ट बनवलेली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मी सगळं सामान घालते आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याची बारीकसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि इथे मी कांदा एक चिरून घेतलेला आहे आणि आपली ही पेस्ट पण तयार झालेली आहे इथे कढई ठेवली आहे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर घालणार आहे जायपत्री स्टार फूल मसाला वेलची फोडून घातली आहे मी आणि लवंगा चार ते पाच दालचिनीचा एक तुकडा एवढाच खडा मसाला मी इथे वापरलेला आहे त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा जो आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा आपण इथे घालणार आहे आणि लवंग तेलामध्ये घालताना थोडी काळजी घ्यायची आहे लवंग तेलामध्ये फुटते त्यामुळे थोडंसं सांभाळून तर इथे आपण कांदा घातलेला आहे कांदा पण आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि वेलची मसाले वेलची जेव्हा तुम्ही तेलामध्ये घालाल त्यावेळेला ती थोडीशी फोडून घाला कारण तेलामध्ये त्या फुटतात त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे घालताना पहिल्यांदा त्या फोडून घ्यायच्या आहेत तर आता कांदा थोडा आपण सॉफ्ट होऊ द्यायचा आहे आणि चिकन आपण आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर लावून मॅरिनेट करत ठेवणार आहे जोपर्यंत आपली ही पूर्वतयारी होती आहे तोपर्यंत त्यामुळे चिकन व्यवस्थित मॅरिनेट होतं एक्स्ट्राचा टाईम द्यावा लागत नाही तर आता ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो छोटा टोमॅटो आहे तो घातलेला आहे आणि त्याच्यातच लगेच मी इथे आपण जे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर लावून ठेवलेलं चिकन आहे ते चिकन ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये आता आपण इतर सगळे जे बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत ते घालणार आहे पण पहिल्यांदा आपण हे चिकन व्यवस्थित भाजून घेणं फार महत्त्वाचं आहे ह्याच्या आधी ही चॅनलवरती चिकन बिर्याणी त्याबरोबरच स्ट्रीट स्टाईल चिकन बॅचलर चिकन मटणच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहे जे मटन थाळी बरोबर कोल्हापुरी स्टाईल मटन थाळी त्याबरोबरच मुंडी थाळी ही पण आपण चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की चेक करा नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज लवरसाठी पूर्ण आयटम आपण इथे त्या थाळीमध्ये कवर केलेले आहेत तर इथे आपण पहिल्यांदा मीठ घातलं आहे त्याच्यानंतर मी इथे घालते कांदा लसूण मसाला दोन चमचे त्याच्यानंतर मी घालणार आहे काळा मसाला म जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं तसं काळं वाटण आणि काळा मसाला वापरून मी पहिल्यांदाच चिकन असं हे बनवलेलं आहे तर इथे मी काळा मसाला वापरते तर मी हा दोन चमचे घातलेला आहे आणि खरंच खूप छान चव लागते कोल्हापूरमध्ये आम्ही कधीही काळा मसाला वापरत नाही आम्ही कायम कोल्हापुरी कांदा लसूण मसालाच वापरतो पण ह्या वेळेला मी कांदा लसूण मसाला आणि काळोवाट मसाला ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून हे चिकन बनवलं खूप छान झालं आणि घरी सगळ्यांना आवडलं मग म्हटलं तुमच्या सगळ्यांच्याबरोबर पण शेअर करावं आणि मी ह्या रेसिपी पहिल्यांदा घरच्यांना आवडल्या तरच तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते कारण मेन आपण जे बनवलेली जी गोष्ट आहे ती घरी आपल्याला आवडली तरच ती तुम किंवा घरच्यांना आवडली तरच ती इतरांना आवडू शकते त्यामुळेच त्याची टेस्ट बाकीचं सगळं टेस्टिंग करूनच त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा करून मग मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते तर इथे आपण आता त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि मसाला घातला ते आहे त्यामुळे त्याच्यावरती मी थोडंसं पाणी घालते कारण मसाला खाली लागायला नको आणि हेच गरम पाणी आपण नंतर वापरायचं आहे त्यामुळे तर आता मी हे एकदा हलवून घेते तर हे काढताना ना चुकून ताटातील पाणी त्याच्यामध्ये पडलं आहे तर हेला पण चिकनला पण पाणी सुटलं आहे पण ताटातील पाणी पण त्याच्यामध्ये पडलेलं आहे तुम्ही साईडला पाहू शकता किती छान तरी सुटलेली आहे आता आपण काय करायचं आहे जे आपलं काळं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे पण त्याच्या आधी आपण जे ताटावरती पाणी हे केलेलं आहे ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे तर मी काय करणार आहे काळं वाटण आहे ते घालणार आहे तर तीन ते चार चमचे ते जे वाटण मी बनवून घेतलेलं आहे ते घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता तुम्हाला हे वाटण थोडं कमी वाटेल पण जसं आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एसूर मसाला घालू तेव्हा हे मिश्रण आहे ते घट्टसर होतं त्या मसाल्याच्या मदतीने आणि तो मसाला कसा बनवला त्याचाही व्हिडिओ चॅनेलवर अपलोड आहे नक्की चेक करा तर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि हेला आता आपण उकळी येऊ दिलेली द्यायला लागलो आहे पण त्याच्या आधी एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तुम्ही पाहू शकता अजून थोडंसं घट्ट वाटतं आहे मला तर मी त्याच्यामध्ये आणखीन थोडं नंतर पाणी ॲड करणार पण त्याच्या आधी घातलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जसं शिजेल तस तसं मसाला घातल्यानंतर आणखीन घट्ट होणार त्यामुळं हे पहिल्यांदा आपण थोडंसं पातळसरच ठेवायचं आहे ताटावरती मी परत गरम पाणी करत ठेवणार आहे आणि ते पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं वरती किती छान तरी आले आणि चिकन पण शिजलेलं आहे व्यवस्थित तर हे बघा चिकन आपलं व्यवस्थित शिजलं आहे तर आपला हा चिकन आहे हे तयार झालं आहे पण त्यामध्ये आपण एसूर मसाला नाही घातलेला तर इथे मी दोन चमचे एसूर मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे पाणी आणि पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जर आपण मसाला तसाच डायरेक्टली ह्याच्यामध्ये टाकला तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपण पहिल्यांदा असं करून घ्यायचं आणि मग हा मसाला त्याच्यामध्ये घालायचा त्याच्यामुळे काय होतं की हा मसाला आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये एक जीव होतो आता हा मसाला त्याच्यात घालून झाला आहे आपण हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आणि मसाला घालून झाल्यानंतर परत आपण ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे कारण मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी मसाला चिकनवरती तरी पाहू शकता किती छान आली आहे आणि आपलं हे चिकन तयार झालं आहे किती छान त्याला उकळ फुटलेली आहे त्याच्यावरती परत आणखीन एकदा मी कोथिंबीर घातली आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि लिय आपण आता हे सर्व करणार आहे गरम गरम आणि हे तुम्ही चिकन पाहू शकताय किती छान त्याच्यावरती तरी आली आहे आणि घरी तरी सगळ्यांना आवडलं आणि तुम्हीही नक्की ट्राय करा हे कोल्हापुरी स्टाईल काळ मटण कारण मी असं का म्हणते आहे कारण त्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसालाही वापरलेला आहे त्याबरोबरच वापरलेला आहे काळा मसालाही त्यामुळे तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर